मला सुळे दात आहे, हे लागले तर कसं व्हायचं, वाघ पुन्हा जात आहे, दात पाडून परत येत आहे, परत आल्यावर वाघाच्या लक्षात येत. अरे आपण जंगलाचे राजे, नखात आपले दात पाडले, शिकार करायची कशी, खायचं कसं. वाघ उपाशी मरतोय, वाघाची अवस्था कुत्र्यासारखी होते, आणि तशा अवस्थेत पुन्हा ती मुलगी त्या वाघाला दिसते. तो वाघ जवळ जायचा प्रयत्न करतो, तशी ती मुलगी काठी काढते आणि त्या वाघाला कुत्र्यागत बनली. आता कृपा करून यो वाघ कोण आणि ती मुलगी कोण यांचं नाव मला विचारू नका, तेवढे समजदार तुम्ही नक्कीच या ठिकाणी आहात. आज मला थोडा दुष्काळात आहे, मुख्यमंत्र्यांनी 1.5 महिन्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन दुष्काळाच्या संदर्भात बैठका घेतल्या. त्या बैठकाचं काय फलित झालं? आज अधिग्रहणाला परवानगी मिळत नाही, टँकरला परवानगी मिळत नाही. कुठलाही या मराठवाड्यात एकाही तालुक्यात देवाळी गॅसचं काम चालू नाही. अरे दुष्काळाच्या परिस्थितीत ज्यावेळेस निसर्ग पोपतो त्यावेळेस राज्य सरकारने आपल्या तिजोऱ्या रिकाम्या कराव्या हा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळापासून आपल्याला घालून दिलेला. पण हे सरकार दुष्काळात सुद्धा सामान्य जनतेकडे लक्ष देत नाही. छावण्या चालू करण्याच्या बाबतीत, चाऱ्याच्या बाबतीत आम्ही सरकारला विचारलं की तुम्ही चाऱ्याचं काय करणार आहात, ते म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना ऑनलाइन चारा देणार आहोत. म्हणलं ऑनलाईन कसं, कर्जमाफी सरकार का, बायकोला सोबत घेऊन या. म्हणलं कशी असेल, त्याची कल्पना थोडी केली. म्हणलं जर यांना ऑनलाईन चारा द्यायचा असेल आणि अशी योजना आणलीच तर हे काय करतील. आपल्या आपल्या जनावराला सोबत घेऊन या, शेती खाडा सरकारकडे पाठवा आणि चारा मिळवा, त्यांचं काही खरं.